तुम्ही गृहमंत्री असून सुद्धा वहिनींची एका बुकी संदर्भातली जी केस होती ती अशी कशी व्हायरल होते पहिली गोष्ट तर अशी की एका बुकीने आणि तो केवळ बुकी नाही आहे तर सात वर्ष झाले फरार आहे आणि मागच्या सरकारमध्ये त्याने जे काही त्याची ऍडजस्टमेंट असेल त्याच्या आधारावर स्वतःच्या केसेस मागे घेणं सुरू केलं होतं सरकार बदललं सरकार बदलल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं की आता कदाचित माझ्या केसेस वापस जाणार नाहीत आणि म्हणून त्यांनी मग त्यांची मुलगी यंग मुलगी आहे वकील आहे का काय ती फॅशन डिझायनर आहे तिला अमृताकडे पाठवणं सुरू केलं आणि तिने पहिल्यांदा येऊन की माझी आई वारली मी तिच्यावर पुस्तक लिहिलं आहे माझं पुस्तक तुम्ही पब्लिश करा मग मी डिझायनर आहे माझी साडी जर तुम्ही घातली तर माझं नाव होईल असं करून तिने त्या ठिकाणी सलगी वाढवली आणि त्याच्यानंतर तिने काही व्हिडिओ तयार केले आता व्हिडिओ कसे आहेत एका ठिकाणी तिसरीकडे एका ती पैसे भरते आणि नंतर तशीच बॅग ती आमच्याकडच्या एका बाईला देते असा व्हिडिओ तयार केला आता फॉर्च्युनेटली शेवटी परसेप्शन चालतं असा व्हिडिओ जर कोणाकडे गेला असतात तर त्यांनी म्हटलं असं तुम्ही घेतलेच आहेत फॉर्च्युनेटली त्यावेळी तिने ज्यास आमच्या बाईला दिला तो म्यूट होता पण त्यात आमच्या बाईने सांगितलं की तिने याच्यात दिविजा करता कपडे दिले आहेत आमच्या बाईनी तो उघडला आणि अशा व्हिडिओमध्ये ते दिसत नाही पण ज्यास फॉरेन्झिकला पाठवलं हो फ्रेम टाईट केली टाईट केल्याबरोबर दिसत आहे इकडे बॅग पूर्ण भरलेली आहे पैशाने ही बॅग रिकामी आहे दोन कपडे त्याच्यामध्ये दिसत आहेत आणि दोन्ही बॅग मधलं अंतर फॉरेन्सिक सांगितले असे चार पाच व्हिडिओ तयार केले आणि ते, के ते माझ्या पत्नीला पाठवले आणि सांगितलं आमच्या केसेस परत घ्या आम्हाला दहा कोटी रुपये द्या नाहीतर हे सगळं आमचं दोन मोठ्या नेत्यांची नावं घेतली या नेत्यांशी आमची ओळख आहे आम्ही हे त्यांच्याकडे पाठव त्यांच्याकडे गेलं की देवेंदीचं गृहमंत्री पद गेलं आणि त्या दोन नेत्यांशी आमची ओळख आहे हे सांगताना त्यांनी त्यांच्यासोबत झालेले संवादाचे क्लिपिंग देखील पाठवले अरे बापरे तर जसं ते माझ्या पत्नीने मला दाखवलं मी म्हटलं तू काही केलं आहे का नाही ना काळजी करू नकोस इमिजिएट मध्ये गेलो तक्रार नोंदवली पोलिसांना सांगितलं एफ आय आर नोंदवा एफ आय आर नोंदवला पोलिसांनी आम्हाला सांगितलं की याला एंगेज करा हा पळालेला आहे सात वर्ष आम्हाला सापडत नाहीये आणि म्हणून जवळजवळ आठ नऊ दिवस त्याच्याशी अमृता पोलीस सांगतील तसे मेसेज पाठवत होते आणि त्याला उत्तर जे आहे ते तो व्हॉइस क्लिपने द्यायचा आणि रोज जे चॅटिंग व्हायचं हे सगळं चॅटिंग आम्ही पोलीस डायरीमध्ये नोंद करायचो एव्हरी डे आणि त्यातच मग त्याचा तो गुजरातमध्ये सापडला त्याला पकडलं आता हे जी सगळी चॅटिंग आहे ही आरोपपत्राचा भाग केलाय कारण आरोपपत्रामध्ये ते द्यावं लागतं बरोबर त्यामुळे ते, ते पब्लिक डॉक्युमेंट केलं आहे सगळी जी चॅटिंग आहे वीस तारखेला एफ आय आर दाखल झालाय आणि एकवीस तारखेपासून जी चॅटिंग आहे म्हणजे एफ आय आर दाखल झाल्यानंतरची चॅटिंग आहे आम्हीच ती पब्लिक डॉक्युमेंट केलाय त्यामुळे कारणच नाही दॅट इज नॉट लीक पब्लिक डॉक्युमेंट तो आहे आणि ती पोलिसांनी सांगितलं की असा पाठवा तसा पाठवलेला हो तो आहे ती पोलिस डायरीमध्ये एंट्री आहे काही कमी डोक्याची लोक असतात ती वाटेल तसा त्याचा अर्थ काढत असतात माझं तर चॅलेंज आहे ना मी त्या दिवशी उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंजला आजही माझा उद्धव ठाकरे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना आणि जे एन सी पीचे ट्रोलर आहे माझं ओपन चॅलेंज आहे मी माझी पत्नी माझा परिवार आम्ही खुली किताब काही असेल एक गोष्ट तुमच्याजवळ हो, एक गोष्ट आणा मार्केट एक गोष्ट चॅलेंज आहे माझं ओपन चॅलेंज